क्वा प्रत्ययापूर्वी ईचा आगम होतो. अर्थ तोच होतो खाऊ खाऊ झोपो. आपलं सूत्र काय आहे? धातू अधिक त्वापद. आता इथे काय झालं? धातू अधिक इत्व. कारण की ईचा आगम सांगितलंय म्हणून इथे काय झालं? इत्व. माझं तयार काय केली त्याचा वर्थ धातू आणि ईचे आपण इकार घेतला आणि त्वा म्हणून काय झालं? पटी त्वा. पठच इत्वा आणि पटी त्वा म्हणजे शिकून. नंतर भाषक अधिक इत्वा काय तयार केलं? भाषित्व. भाष धातू आणि हा ई आणि हा त्वा प्रत्यय. भाषित्व म्हणजे बोलून. कथ अधिक इत्वा कथ धातू हा दव्य गणाचा आहे. दव्य गणा प्रत्यय वितरण काय आहे? अय. म्हणून इथे अय लागलेला दिसेल तुम्हाला. म्हणून कथ हा विकरण. हे विकरण काय दव्य गणाचा आहे? अय विकरण. आणि हा इकार आणि त्वा प्रत्यय. कथ इत्वा म्हणजे सांगून. भूष अधिक इत्वा. भूष गणात धातू देखील दव्य गणाचा आहे. म्हणून काय केलं? भूष इत्वा म्हणजे सुशोभित करून. त्वांत अव्ययाचाच अजून एक नियम आहे. त्वा मधील तचा द ध या ट ध असा बदलतो. या त असतो या तचा द ध या ट ड असा बदल होतो. त्याचे एक उदाहरण बघूया आपण. युध हा धातू द्वा हा प्रत्यय. मग या तचा इथे काय झाला? द झाला. मग काय झाला? युद्ध्वा युद्ध तरुण. युद्ध्वा या तचा काय झाला? द झाला. याच्यासाठी काय की आपण द होतो या तचा कोणत्या कोणत्या धातूंच्या वेळेस. इथे सह अधिकत्वा काय झाला? या तचा ध झालेला आहे. या तचा ध झालेला आहे. आपल्या संधी नियमानुसार काही संधी नियम आहे त्यानुसार सोडवा असं तयार झालं. त्यानंतर तुष अधिकत्वा या तचा इथे ट झाला. त्या नियमानुसार काय ना ट होतो म्हणून इथे काय झालं? त. म्हणून काय काय झालं? तुष्ट्वा म्हणजे संतुष्ट होऊन. दिश अधिकत्वा या तचा इथे काय झाला? त झाला. दिष्ट्वा म्हणजे ताकवून.